कनिष्का सतीश पिलावर, वर्ग पाचवा, मी जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा या शाळेत शिकत आहे. आज मी तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी एका मराठी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्यामराव व आईचे नाव राधाबाई असे होते. त्यांचे घराणे वतनदार देशमुखाचे होते, पण त्यांच्या घराण्यात असलेल्या वतनदारीमुळे त्यांना देशमुख वडनाव प्राप्त झाले. देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी पापड येथे झाले, परंतु त्या ठिकाणी पुढील शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांना आपल्या शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकंती करावी लागली. अमरावतीच्या हिंदू हायस्कूलमधून सन 1918 ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी आपल्या जीवनात अनेक महत्त्वाची व सन्मानाची पदे भूषवली होती. डॉक्टर पंजाबराव देशमुख सन 1928 अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून ते निवडले गेले. 1930 प्रांतिक कायदेमंडळावर त्यांची निवड झाली. याच वेळेत प्रांताच्या मंत्रिमंडळात शिक्षण, कृषी व सहकार खात्याचे मंत्री बनले. तथापि 1933 त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढे ते अमरावती मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष झाले. काही काळ त्यांनी देवा संस्थानात राजकीय मंत्री म्हणून हे काम पाहिले. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.